डोंबिवलीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय. छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी पाठलाग करून हातवारे करत असल्याचा आरोप खरंतर करण्यात आलेला होता आणि विनयभंग करणाऱ्या राहुल यादवला आता बेड्या सुद्धा ठोकण्यात आलाय. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रदीप भंगे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रदीप, डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे, नेमकं काय घडलं? आपण अगदी बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर भर दिवसा हा प्रकार घडला आहे. 5 वाजता काल संध्याकाळी 5 वाजता हा प्रकार स्टेशन बाहेर हा प्रकार घडला. राहुल यादव नावाचा तरुण आहे. या तरुणाने शाळेतील एका मुलीला छेडछाड केली आणि विनयभंग केला. ही बाब तिकडच्या लक्षात आल्यानंतर त्या तरुणी आणि तिच्या मैत्रिणींनी त्वरित पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही त्वरित सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपी राहुल यादव याला अटक केलेली आहे. अधिनियम 224, अधिनियम 212, कलम 8, 78, 351, 2 याखाली त्याला गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून आज त्याला कोर्टात दाखल केलं जाणार आहे. हो नक्कीच प्रदीप, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.